इंडियन आइडल सीजन 12 की फाइनलिस्ट मराठी मुलगी साइली कांबळे का सपना पूरा हो गया है। जैसे ही इंडियन आइडल का ग्रैंड फिनाले खत्म हुआ, दूसरे ही दिन साइली को फिल्म के लिए प्लेबैक सिंगिंग करने का मौका मिला, जो राजन की फिल्म कोल्हापुर डायरी से साइली फिल्म इंडस्ट्रीज में अपनी पारी की शुरुआत करने जा रही है। ख्वाब सच होते वक्त साइली फूले नहीं समा रही थी। साइली कहती है, इंडियन आइडल में हिस्सा लेते वक्त मैं चाहती थी कि लोग मेरी गायकी को पसंद करें और फिल्म इंडस्ट्री में मेरे कैरियर की शुरुआत हो, और मुझे ऐसा लगता है कि मैं काफ़ी लकी हूँ। देखिए, यहाँ ग्रैंड फिनाले खत्म हुआ और दूसरे ही दिन जो राजन सर ने उनकी फिल्म कोल्हापुर डायरीज में गाने का मौका दिया। मैं जो राजन सर और संगीतकार अवधूत गुप्ते जी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगी कि उन्होंने मुझे मौका दिया है। फिल्म मेकर जो राजन कहते हैं, साइली टैलेंटेड सिंगर है, मैंने इंडियन आइडल देखा और मैं उनकी आवाज का फैन हो गया। साइली ने अपने हुनर से करोड़ों लोगों का दिल जीत लिया है और मुझे पूरी उम्मीद है लोगों को उनका यह गाना पसंद आएगा, साथ ही वह एक सुरीली और कामयाब सिंगर साबित होगी। भारतीय न्यूज के लिए मुंबई से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। आजीवासन मध्ये आज साइलीला आम्ही रेकॉर्ड केलं आणि ही जी कर्मभूमी आमच्या सगळ्यांची आहे, ही सगळ्यांनाच आम्हाला फार लकी ठरलेली आहे। आणि आता साइली ही कालच इंडियन आयडलची ती विनर, म्हणजे पहिल्या तिघांमध्ये ती आलेली आहे आणि त्यामुळे ही महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे तिला मला असं वाटतं की महाराष्ट्रानेच दिलेलं एक सगळ्यात मोठं बक्षीस काय असेल तर जिथे मोठी मोठी करिअरच घडली अशा आजीवासन स्टुडिओमध्ये दुसऱ्या दिवशी ताबडतोब तिला एका चित्रपटाचं गाणं गाण्याची संधी मिळाली, ही खूप मोठी एक मोठा आशीर्वाद देवाचा आणि एक एकंदर छान गोष्ट जमून आली असं मला वाटतं। आणि हे घडवून आणणारा माणूस म्हणजे आमचा मित्र आणि ह्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत जो राजन, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली। आम्ही फिल्म आता रिलीजला आहे आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये एका सिच्युएशनच्या पाठीमागे काहीतरी गाणं लावायचं असं चाललं होतं, मी ते गाणं कंपोज केलं होतं, कोण गाणार हा विषय डोक्यामध्ये होता। आणि तेवढ्यात मला जोनी सांगितलं की ते म्हणले की ती अरे साहिली म्हणून आता जी मुलगी आहे ती फायनलला येते आहे। आणि मग सोनी पिक्चरशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ठरवलं की ज्या दिवशी फायनल असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तिला रेकॉर्ड करायचं। आणि ही खूप कर्मधर्म संयोगाने छान गोष्ट घडली की ती पहिल्या तिघात आली आणि आज ती गायली। पण मी खरं सांगतो की इंडियन आयडल ती जिंकली आहे, तिचे काय सगळे एपिसोड्स मी बघितले नव्हते, पण आज ती माईकवर जे काही गायली ते बघून मी एवढं नक्की सांगू शकतो की महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या भारताला, देशाला नव्हे अख्ख्या जगाला एक अतिशय गुणी गायिका मिळालेली आहे। Subscribe now to most exciting channel ever.